नमस्कार, मी राधिका कुलकर्णी। जनवार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी। सेवा काळ संपल्यानंतरही समाजाशी असलेले नाळ कायम ठेवून समाज ऋण फेडले पाहिजे असं मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केलं। डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय विचार मंच आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्यातर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते। ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, के एन मानवी, डॉक्टर भीम गायकवाड, गोविंद राठोड, डॉक्टर विजय खरे, दीपक कदम उपस्थित होते। बँक ऑफ बडोदाचे निवृत्त अधिकारी भीमराव कदम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले। कावेरी बुरांडे, केशर कानडे, शिवकांता गायकवाड, भामाबाई बिब्वे यांना चंद्रभागा आदर्शमाता पुरस्कार देण्यात आला। यांचा सन्मान चंद्रभागा आदर्श माता पुरस्कार होतो आहे। चंद्रभागा आदर्श माता पुरस्कार प्रदान करून त्यासाठी त्यांचा गौरव होतो आहे। चंद्रभागा आदर्श माता पुरस्कार शिवकांताबाई गायकवाड यांचे चिरंजीव इथे स्वीकारतात। यावेळी बोलताना वैद्य म्हणाले, कदम यांनी सेवेदरम्यान उत्स्फूर्तपणे दाखवलेल्या सामाजिक जाणीवेसाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे। उत्तम कांबळे म्हणाले, आई ही कुणी व्यक्ती नसून चिरंतन मूल्य असते। लेकीचा जीव गर्भातच मारला जाण्याच्या या काळात उद्याची आईच अल्पसंख्य होईल की काय असं चित्र आहे। अशावेळी मातेच्या रूपात एक विद्यापीठ म्हणून उभ्या राहणाऱ्या स्त्रियांचा सत्कार होणे स्तुत्य आहे। प्रत्येक बापामध्येही एक आई दडलेली असते। प्रत्येक सामान्य स्त्री माता झाल्यावर आदर्शच बनते। कधीही न संपणारी एक पात्रता ती मिळवते। आई तिच्या मरणानंतरही पिढ्यांपिढ्यांमध्ये झिरपत जाते। आईसोबत असणारे नातेच मुळी न संपणारे असते। कळसाची ओढ घेऊन धावणारी आजची पिढी कळस जिच्या काळजात रोवलेला असतो असा आई नावाचा पाया विसरत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मानंतर प्रत्येक आईला पुस्तके वाचण्याचे, मुलाला शाळेत घालण्याचे डोहारे लागले। मात्र शिकलेल्या माणसाला केवळ स्वतःच्याच उन्नतीचे वेध लागणे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते। संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्ताची तयारी झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी पत्रकार परिषदेत दिली।
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे 21 जून रोजी पुण्यात आगमन होत आहे. त्यानिमित्त पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने पालखी सोहळ्यादरम्यान पुरवण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताविषयी लोहिया यांनी माहिती दिली. लोहिया म्हणाले, सुरक्षिततेच्या दृष्टीने 2-2 अशी 4 घातपात विरोधी तपासणी पथके वारी दरम्यान नेमण्यात आली असून यावेळी होणाऱ्या चोऱ्यांचे प्रकार टाळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. दिंड्यांच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण वारी दरम्यान पोलिसांतर्फे फिरते नियंत्रण कक्ष राहणार असून हरवलेले व्यक्ती अथवा मुले आपत्कालीन संदेश दळणवळणासाठी याचा उपयोग होणार आहे असंही लोहिया यांनी सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा जो वारी बंदोबस्त आहे हा एक मला वाटतं महाराष्ट्रातला सर्वात मोठा एक अफेअर ज्याला म्हणून यासाठी आम्ही साधारणतः 900 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा या दोन्ही दिंड्यांसाठी दोन्ही पालखी सोहळ्यासाठी आम्ही तैनात करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 1-3 SP दर्जाचे अधिकारी आम्ही आहोत जिल्ह्याचे, त्याप्रमाणे 5 पोलीस उपअधीक्षक आणि 30 पोलीस निरीक्षक आणि 70 पोलीस उपनिरीक्षक असा हा पोस्टमार्टम आम्ही या ठिकाणी तैनात केलेला आहे. आपल्याला SRPFचा एक प्लाटून या ठिकाणी मिळालेला आहे. या बंदोबस्तामध्ये आमच्यासाठी 2 अँगल महत्त्वाचे आहे. एक म्हणजे क्राऊड कंट्रोल, क्राऊड मॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे क्राईम. या ठिकाणी जेव्हा दिंडी येतात त्या दिंडी या ठिकाणी कॅम्प करतात, त्या ठिकाणी चोऱ्या होऊ नये, त्यांच्या एखादा अपप्रकार घडू नये यासाठी आम्ही सराउंडिंग परिसरामध्ये पॅट्रोलिंगची व्यवस्था केलेली आहे. सर्व धर्मशाळांना 5-5 धर्मशाळांसाठी 1-1 कॉन्स्टेबल डिप्लॉय करून पॅट्रोलिंगची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. मंदिर आणि परिसर या ठिकाणचा बंदोबस्त दरवर्षीप्रमाणे दिंड्यांसाठी बॅरिकेडिंग्स वगैरे करून आणि त्यांचा मार्ग जो आहे दिंडीचा मार्ग मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग हा खुला ठेवण्यात येईल. संपूर्ण या दिंडीचं नियंत्रण करण्यासाठी देहू आणि आळंदी या दोन ठिकाणी आम्ही 2 पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहेत आणि हेच पोलीस नियंत्रण कक्ष जे तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी असतील ते एकदा पालखी प्रस्थान झालं की पालखीसोबत पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हा किंवा इकडे सोलापूर जिल्ह्यात पालखी जाईपर्यंत हा मोबाईल कंट्रोल रूम हा पालखीसोबत राहणार आहे. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. वी सिविल कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस आईटी एंड मैकेनिकल एमई कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स आईटी एंड मैकेनिकल डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर एमबीए फाइनेंस एचआर एंड मार्केटिंग बीसीए BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Postal Facility. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. सिंचन घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री ही तितकेच दोषी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांतदादा बच्चू पाटील यांच्या प्रचारासाठी फडणवीस पुण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, चितळे समितीच्या अहवालात क्लीन चीट दिल्याचे म्हटले जात असले तरी पृष्ठ क्रमांक 600 अधिकार नसताना अधिकच्या खर्चाला मान्यता दिली असून याला कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अर्थात अजित पवार तसेच सदस्य जबाबदार असल्याचं समितीनं म्हटलं आहे. कृती अहवालातून मात्र हा मुद्दाच गाळण्यात आला आहे. चितळे यांनी 7 प्रकारच्या अनियमितांबाबत उल्लेख केला आहे. त्यातील टेंडर अपडेशन, जोडकामे देणे, आगाऊ रक्कम देणे याचीच किंमत 20,000 कोटी असून आपल्या कार्यकक्षेत ही बाब नसल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत याची चौकशी करण्याची सूचना चितळे यांनी केली आहे.
मात्र सत्ताधाऱ्यांनी सोयीचा अहवालच मांडला आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना पाठीशी घातल्याने तेही या प्रकरणात तेवढेच दोषी आहेत. सिंचन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी केवळ सभागृहाचीच नव्हे तर न्यायालयाची आणि जनतेचीही दिशाभूल केली आहे. आता चितळे यांनी ज्या बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत त्याची चौकशी व्हायला हवी. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी CBI आणि अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशीची मागणी करावी. त्यांनी ठराविक मुदतीत याबाबत कोणतीही भूमिका न घेतल्यास भाजप न्यायालयात जाईल असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला. नुकतंच अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी धावत पळत चितळे समितीचा अहवाल हा सरकारनं मांडला आणि आम्हाला क्लीन चिट मिळाली असं स्वतःच पाठ थोपटून सांगितलं. पण मुळामध्ये चितळे समितीच्या अहवालात जर सरकारला क्लीन चिट होती तर 4 महिने तो दाबून का ठेवला, शेवटच्या दिवशी जाता जाता 5:30 वाजता तो का मांडला, याचं कारण सरकारनं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिशाभूल केलेली आहे. अहवाल CD स्वरूपात दिला आणि एक्झिक्युटिव्ह समरीसारखं एक पुस्तक दिलं ज्यातनं लोकांना असं वाटावं की ही चितळ्यांनी लिहिलेली एक्झिक्युटिव्ह समरी आहे आणि एक ॲक्शन टेकन रिपोर्ट दिला जो त्यांनी स्वतःच तयार केला आहे. ती जे एक्झिक्युटिव्ह समरीसारखं पुस्तक दिलं त्याच्याशी चितळ्यांचा काही संबंध नाही. चितळ्यांच्या रिपोर्टचं सोयीचंही वाक्य रचना करून त्यातले काही काही मुद्दे हे घेऊन जवळपास 29 पानाचं तो रिपोर्ट जो त्यांनी दिलेला आहे तो पूर्णपणे धादांत दिशाभूल करणारा रिपोर्ट आहे. आणि म्हणून मग आम्ही तातडीनं जो मूळ चितळ्यांचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि त्याची ज्यावेळेस आम्ही पानं बघितली तर त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 600 याच्यावर अतिशय स्पष्टपणे चितळ्यांनी लिहिलेलं आहे की अधिकार नसताना अधिकच्या खर्चाला मान्यता दिल्याबद्दल कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य जबाबदार आहेत. आता कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते अजितदादा पवार आहेत. आणि आश्चर्य असं आहे की जो ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे आणि त्यात त्यांनी हे सुचवलं आहे की याच्यावर सरकारने उचित कारवाई करावी, ॲक्शन टेकन रिपोर्टमध्ये हा जो मुद्दा आहे हा विचारातच घेतलेला नाही. आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की त्यांना हे माहिती होतं की ॲक्शन टेकन रिपोर्टमध्ये हे ऑब्झर्वेशन जर घेतलं तर सरकारला एकतर ते स्वीकारावं लागेल किंवा नाकारावं लागेल. आणि सरकारने ते जर स्वीकारलं तर सरकारला कारवाई करावी लागेल आणि त्यात थेट अजितदादांवर दोषारोप सिद्ध झाला असं त्यातनं सिद्ध होईल. आणि ते जर नाकारलं तर त्यांना याची कल्पना होती की आदर्शमध्ये अशाच प्रकारचे ऑब्झर्वेशन नाकारल्यानंतर त्यांना ॲक्शन टेकन रिपोर्ट बदलावा लागला, एवढा दबाव त्यांच्यावर तयार झाला. आणि म्हणून यावेळी त्यांनी नवीन शक्कल लढवली आणि या ऑब्झर्वेशनचा ॲक्शन टेकन रिपोर्टमध्ये उल्लेखच केला. सिंचन घोटाळ्यातील भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अजित पवार, सुनील तटकरे मालामाल, शेतकऱ्यांचे हाल हाल, मुख्यमंत्र्यांचा घसरला सर, तेही झाले घोटाळ्यांचे हेडमास्तर, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत शिवसैनिकांनी राज्यातील 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याविरोधात निदर्शनं केली. या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने सत्तेतून पायउतार व्हावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सिंचन घोटाळ्याचा अहवाल सादर करण्यासाठी नेमलेल्या चितळे समितीने घोटाळ्याच्या राज्य सरकारवर ठपका ठेवला आहे, परंतु भ्रष्ट मंत्र्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने शिवसेनेच्या वतीने आमदार चंद्रकांत मुकाटे, शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली टिळक चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
सहसंपर्क प्रमुख निर्मला केंढे, महापालिकेतील गटनेते अशोक हरनावळ, नगरसेवक प्रशांत बधे, नगरसेविका कल्पना थोरवे, सोनम झेंडे, शहर उपप्रमुख तानाजी लोणकर, नितीन पवार, संजय मोरे, विलास सोनावणे, विभाग प्रमुख दत्ता जाधव, गजानन पंडित, विशाल धनवडे, राधिका हरिश्चंद्रे, छाया भोसले आदींसह सर्व पदाधिकारी शिवसैनिक यामध्ये सहभागी झाले होते. शहर प्रमुख श्याम देशपांडे म्हणाले, राज्य सरकारने विधानसभेच्या शेवटच्या दिवशी चितळे समितीचा अहवाल सादर करून हा अहवाल दडपला आहे. विरोधकांना चर्चा न करू देता त्यांची मुस्कटदाबी केली आहे. सिंचन घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं, मात्र भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातलं आहे. शिवसेना शांत बसणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी सिंचनामध्ये केलेले घोटाळे, धरण बांधण्यासाठीचे ठेके राष्ट्रवादीशी जवळीक असलेल्या ठेकेदारांना मिळणे, ही माहिती आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. एवढा जो 17,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालेला आहे, या घोटाळ्याच्या बाबतीत ज्या ज्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण शंका व्यक्त झाली होती, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील शासन स्वतःहून बरखास्त केलं पाहिजे. कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वस्त केलं होतं की याच्यामध्ये जे कोणी मोठे अधिकारी, जे कोणी मंत्री, जे कोणी असतील, त्या सगळ्यांना मी शासन केल्याशिवाय थांबणार नाही. आणि नेमकं चितळे समितीचा अहवाल त्यांनी शेवटच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी ठेवून विरोधकांची देखील मुस्कटदाबी या ठिकाणी केलेली, चर्चेला त्यांना कुठेही वाव मिळू दिलेला नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही स्वच्छ आहोत आणि ज्यावेळेला कारवाई करायचा विषय येतो त्यावेळेला आपल्या सहकारी मंत्र्यांना अलगद बाजूला करायचं, अशा पद्धतीने दुटप्पी धोरण अवलंबणाऱ्या आघाडी शासनाच्या विरोधामध्ये आज पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आणि आगामी काळामध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने चौकाचौकामध्ये ह्या आघाडी सरकारचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या आणि पुणेकर जनतेच्या समोर आणणार आहोत. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. मधुरंगातर्फे सलग 16 तास काव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. कविता हे मन मोकळे करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. कवितेच्या माध्यमातून कवीला मन मोकळे करता येते. कविता माणसाचे सुखदुःख समजून घेते आणि एक प्रकारे ती माणसाला दिलासा देऊन जगण्याची उमेद वाढवत असते, असं मत पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी व्यक्त केलं. मधुरंग आयोजित काव्य महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ॲडव्होकेट प्रमोद आडकर, डॉक्टर सुधीर कलाल, चित्रपट निर्माते डॉक्टर सहिंद्र भावले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. घाणेकर म्हणाले, कवीने आपली कविता अधिक प्रगल्भ होण्यासाठी आपल्या अनुभूतीवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनेक अंगांनी पाहून चिंतन मनन करावे. या काव्यसंमेलनात 125 कवी कवयित्रींनी सहभाग घेतला. त्यांना घाणेकर यांच्या हस्ते शब्दबहर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लोकसाहित्याचा अभ्यास डोळसपणे व्हायला हवा, असं मत ज्येष्ठ लेखक डॉक्टर द. ता. भोसले यांनी व्यक्त केलं. उत्तर ध्रुवाजवळील अलास्कन लोककथा या उषा आणि डॉक्टर अरुण प्रभुणे अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. जॉन एस मेल्सर यांच्या मूळ पुस्तकाचा हा अनुवाद पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. डॉक्टर सुधीर यांना विनंती करणार आहे.
यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ, लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर, अरुण जाखडे उपस्थित होते. डॉक्टर भोसले म्हणाले, लोकसाहित्य म्हणजे निर्मितीचा आनंद, संस्कृती मूल्यांचे संवर्धन आहे. जगण्याचे शहाणपण चांगल्या पद्धतीने त्यात सांगितलं आहे. निसर्ग आपल्या पारलौकिक आणि अपारलौकिक जगण्याचा महत्त्वाचा भाग आहे हे या साहित्यातून स्पष्ट होते. डॉक्टर रसाळ म्हणाले, लोकसाहित्याचा तौलानिक अभ्यास होण्याची गरज आहे. त्यासाठी इतर भाषातले साहित्य मराठीत अनुवादित झाले पाहिजे. मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाले तर त्यात लोकसाहित्य ही ज्ञानशाखा असेलच. अनुवादक उषा आणि डॉक्टर अरुण प्रभुडे यांनी अनुवादामागची भूमिका स्पष्ट केली. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. टीचर टेक 2014 या शिक्षण विषयक उपक्रमाचं 20 आणि 21 जून रोजी आयोजन करण्यात आलं आहे. शिक्षण क्षेत्र आणि माहिती संज्ञापन तंत्रज्ञान प्रणाली आणि साधने यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा या उद्देशाने टीचर टेक 2014 या शिक्षण विषयक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर अशोक जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 20 आणि 21 जून रोजी इन्सर्ज बावधन खुर्द येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमात संगणक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये केंद्रीय शिक्षण तंत्रज्ञान विभागाचे प्रवीण प्रकाश, राज्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉक्टर सुनील शेटे, संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, TCS चे व्यंकटेश आदींचा समावेश आहे. हा उपक्रम इंदिरा इन्स्टिट्यूट, बालाजी संस्था, पुणे विद्यापीठ कॉमर्स विभाग आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर श्री वी थडवेकर, सुनीता शुक्ला उपस्थित होते. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.